नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रशांत मोरे मी माझ्या चॅनलवरती आरोग्यासंबंधी सतत मार्गदर्शन करत असतो आणि जे विविध आजार आहेत त्यापासून आपले संरक्षण कसे करावे यासंबंधी आपण चॅनलवरती नेहमी माहिती देत असतो तर आज आपण एक जादुई भाकरी याबद्दल चर्चा करू ही भाकरी कशी बनवावी आणि ह्या भाकरीचे सेवन केल्याने तुमचे डायबिटीज हाय बी पी हाय कोलेस्ट्रॉल या आजारांपासून संरक्षण होईल जर तुम्हाला अगोदरच डायबिटीस असेल किंवा हाय बी पी असेल हाय कोलेस्ट्रॉल असेल तर त्यालासुद्धा तुम्ही रिव्हर्स करू शकता किंवा जी औषधं तुम्हाला सुरू आहेत त्यांचे डोस कमी करू शकता तुमच्या शुगर लेवल्स अनकंट्रोल्ड असतील तर त्या नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी ही भाकरी फार मदत करेल तर ही जादुई भाकरी कशी बनवायची यासंबंधी आपण समोर व्हिडिओमध्ये चर्चा करू तर सर्वप्रथम मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या चॅनलवरती मी काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला तांदूळ गहू आणि बटाटा या तीन पदार्थांचे सेवन जवळजवळ बंद करायचे आहे तर मित्रांनो हे लोकांना सांगितल्यानंतर लोकांना एकदम प्रश्न पडतो की जर आम्हाला गहूही खायचे नाहीत आम्हाला तांदूळही खायचे नाही आणि आम्हाला बटाटाही खायला चालत नाही तर मग आम्ही काय खायचे ठीक आहे तर मित्रांनो हा प्रश्न मलाही पडला होता आणि माझ्याही शुगरच्या लेवल्स ज्या आहे प्री डायबेटिक स्टेजमध्ये गेल्या होत्या माझ्या आईवडिलांना डायबिटीस आहे त्यामुळे एक हेल्दी कार्बोहायड्रेट्सपासून गुड कार्बोहायड्रेट्सपासून कोणती भाकरी बनवावी यासंबंधी बरेच आम्ही विविध विविध प्रयोग करे आणि त्या ही भाकरी आम्ही तयार केलेली आहे शोधून काढलेली आहे तर या भाकरीची रेसिपी मी तु, तुम्हाला सांगेल त्या अगोदर या भाकरीचं इम्पॉर्टन्स काय आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो तर मित्रांनो डायबिटीस हा आजार कशामुळे होतो हा आजार होतो कार्बोहायड्रेट टॉक्झिसिटीमुळे म्हणजे तुमच्या आहारामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात तुम्ही कार्बोहायड्रेटचे कर्बोदकांचे सेवन केले तर तुम्हाला डायबिटीस हा आजार जडतो आणि हे आता रिसर्च अंती अंती प्रूव्ह झालेला आहे ठीक आहे यावरती विविध पेपर्स पब्लिश झालेले आहेत वेगवेगळ्या स्टडीज झालेल्या आहे आणि ज्या व्यक्तींच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असते जे लोक सकाळ संध्याकाळ फक्त गहू आणि तांदूळच खातात त्या लोकांमध्ये डायबिटीज होण्याचा धोका फार जास्त आहे तर मित्रांनो गव्हामध्ये आणि तांदूळामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के कार्बोहायड्रेट्स असतात ठीक आहे आणि तुम्ही जर रोज सकाळ संध्याकाळ फक्त ऐंशी टक्के कार्बोहायड्रेट्सच खाणार असाल तर काय होईल हे है कार्बोहायड्रेट्स आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर हे ताबुडतोब विरघळतात हे रक्तामध्ये जातात तिथे शुगरच्या फॉर्ममध्ये आणि या शुगरला आपल्या रक्तामध्ये जी शुगरची पातळी वाढलेली असते त्यामुळे काय होते की जे स्वादुपिंड आहे पॅनक्रियाज आहे इन्सुलिन सिक्रिट करतात आणि गहू आणि भात खाल्ल्याने हे इन्सुलिन फार जास्त प्रमाणात सिक्रीट होत राहते ठीक आहे कारण पोटामध्ये हे लवकर विरगळते आणि रक्तातली शुगरची पातळी एकदम वाढते त्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्सुलिन सिक्रीट होते तर हळूहळू काय होते की हे इन्सुलिन जे आहे याला रेजिस्टन्स तयार होतो आता म्हणजे साधं उदाहरण देऊ तर हे बघा की जर तुम्ही रोज गहू आणि भातच खात राहिले तर काय होईल की रोज तुमच्या रक्तामधील साखरेची पातळी एकदम वाढत जाईल आणि तिला नियंत्रणात ठेवण्यासाठी काय व्हावं हो लागेल इन्सुलिनला जास्त प्रमाणात सिक्रीट करावं हो लागेल त्यामुळे काय होईल की हळूहळू इन्सुलिनला रेजिस्टन्स तयार होईल म्हणजे समजा तुम्हाला दहा ग्राम शुगरला डायजेस्ट करण्यासाठी दहा युनिट इन्सुलिन लागत असेल तर हळूहळू त्या दहा ग्राम शुगरला पेशीमध्ये टाकण्यासाठी ठीक आहे की रक्तातली जी शुगर आहे ही कुठे टाकते इन्सुलिन पेशीमध्ये टाकते तर ही टाकण्यासाठी इन्सुलिनला वीस युनिट सिक्रीट व्हावे लागेल तीस युनिट सिक्रीट व्हावं लागेल आणि हळूहळू इन्सुलिनच्या लेवल्स एक्झॉस्ट होतील आणि मग तुमच्या रक्तातली शुगर वाढेल यालाच डायबिटीस असे म्हणतात म्हणजे डायबिटीस का झाला तुम्ही रोज कार्बोहायड्रेट्सचा सतत मारा केला आपल्या शरीरावरती रोज सकाळ संध्याकाळ फक्त कार्बोहायड्रेट्स खाल्ले गहू खाल्ले तांदूळ खाल्ले गोड पदार्थ जास्त खाल्ले बाहेरचं जंक फूड फास्ट फूड जास्त प्रमाणात सेवन केलं तर यामुळे काय होईल की तुमच्या रक्तातल्या शुगर सतत वाढत राहतील त्यामुळे इन्सुलिन एक्झॉस्ट होऊन जाईल इन्सुलिन रेजिस्टन्स येऊन जाईल आणि तुमच्या रक्तातली इन्सुलिनची लेवलही वाढलेली असेल परंतु ते साखरेला नियंत्रण करू शकणार नाही त्यामुळे रक्तातल्या शुगरच्या पातळी वाढतील शुगरची पातळी वाढल्यामुळे विविध जे ऑर्गन्स असते आमच्या शरीराला त्याला डॅमेज करायला सुरुवात करते हे बघा डायबिटीजच्या रुग्णामध्ये विविध कॉम्प्लिकेशन्स होतात त्यांना पॅरालिसिस होतो म्हणजे स्ट्रोक होतो यानंतर हृदयाचा अटॅक येतो ज्या पायांच्या आहेत त्यांच्यामध्ये ब्लॉकेज होतात गँग्रिन होतो किडनीमध्ये प्रॉब्लेम येतो किडनी फेल होतात डोळ्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस होतात डोळ्यांची जी दृष्टी असते ती कमी होते तरी विविध कॉम्प्लिकेशन्स या एका आजारामुळे होतात तर ह्या आजाराला थांबवण्यासाठी तुम्हाला काय करावं हो लागेल योग्य आहार घ्यावा लागेल अयोग्य आहाराचं से सेवन केल्यामुळे झालेला हा आजार आहे आणि त्याला तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी योग्य आहारच घ्यावा लागेल तर आता जसे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या आहारामधून तुम्ही गहू आणि तांदूळ या दोन गोष्टी खाणे पूर्णपणे बंद केले तर तुमचं ह्या आजारापासून संरक्षण होईल ठीक तुम्हाल आहे तुम्हाला जर सुरुवातीलाचा आजार झाला असेल तर तुम्ही याला रिव्हर्ससुद्धा करू शकता तर आता गहू तांदूळ खायचे नसेल तर आपण काय खायचे आहे तर त्यासाठी ही भाकरीची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आता काय आहे आहारामध्ये आपल्या जे प्रमाण आहे ते प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स या तीन गोष्टींचे संतुलित प्रमाण असायला हवे ज्या स्टँडर्ड गाईडलाईन्स आहे त्यानुसार काय सांगितले जाते की तुमच्या आहारामध्ये चाळीस टक्के हे कार्बोहायड्रेट्स असायला हवे ठीक आहे त्यानंतर जवळजवळ तीस ते चाळीस टक्के तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स असायला हवेत आणि वीस ते तीस टक्के हे फॅट्स असायला हवेत परंतु आपल्या आहारामध्ये काय जास्त असते खास करून भारतीयांच्या आहारामध्ये आणि महाराष्ट्रीयन लोकांच्या आहारामध्ये सुद्धा आता सकाळ संध्याकाळ पोळी भात पोळी भात पोळी भात थोडी डाळ सोबत असते परंतु डाळ आपण किती घेतो पाटळ डाळ घेतो म्हणजे तुम्ही जवळजवळ रोज ऐंशी टक्के कार्बोहायड्रेट्स खाता का तुम्हाला किती खायचे आहेत ज्या स्टँडर्ड सायंटिफिक गाईडलाईन्स आहेत जे शास्त्रज्ञांनी संशोधना अंत्य सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जे घ्यायचं आहे प्रमाण कार्बोहायड्रेट्सचं ते चाळीस टक्केपेक्षा जास्त असायला नको परंतु आपण रोज ऐंशी टक्के कार्बोहायड्रेट्स खातो का मग यामुळे काय होईल यामुळे विविध आजार जडतील आणि डायबिटीजचा आजार होऊन जाईल जवळजवळ तीस ते चाळीस टक्के लोकांना हा आजार आहे आणि यानंतर काय करायचे तुम्हाला आहारामधून कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत जसं मी पूर्वी सांगितलं आहे गहू तांदूळ त्याच्यानंतर बटाटा यानंतर मका यानंतर यापासून बनलेले विविध पदार्थ गहू तांदूळापासून जसे पोहे झाले रवा झाला सोजी झाली मैदा बिर्याणी ठीक आहे त्यानंतर तुमचे तांदूळापासून बनणारे विविध पदार्थ इडली घ्या तुम्ही मेदूवडा घ्या तर ज्यामध्ये तांदूळ आणि गव्हाचं प्रमाण जास्त असेल हे पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत आणि आहारामध्ये तुम्हाला आणखी काय ॲड करायचं आहे तुम्हाला हिरव्या पालेभाज्या आणि फळे यांचं जास्तीत जास्त सेवन करायचं आहे तर तुम्हाला ही जी भाकरी आहे यासोबत तुम्हाला एक भाजी खायची आहे आणि ही भाकरी आणि भाजी खाण्यासोबत तुम्हाला सलादसुद्धा खायचा आहे सलादमध्ये तुम्ही काय घेऊ शकता सलादमध्ये गाजर काकडी मुळा कांदा बीटरूट शेंगडे किंवा कच्च्या हिरवे पालेभाज्या बरेच लोक मेथी किंवा कोबी ही कच्चे आरामाने खाऊ शकतात तर हे तुम्हाला सलादमध्ये सोबत घ्यायचे आहे यानंतर फळांचे सेवन करायचे आहे फळांचे सेवनसुद्धा आरोग्यासाठी चांगले आहे आणि जो प्रोटीन डायट आहे तर प्रोटीन्समध्ये कोणते पदार्थ आहे जसे प्रोटीन्समध्ये अंडी येतात ठीक आहे जे लोक अंडी किंवा नॉनव्हेज खात नाहीत त्या लोकांनी काय घेऊ शकतात आपल्या आहारामध्ये त्याच्यामध्ये ते, ते हे डाळीची भाकरी ज्याची रेसिपी मी समोर तुम्हाला सांगणार आहे यानंतर जे ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन्स आणि फॅट चांगल्या प्रमाणात असतात आणि कार्बोहायड्रेट्स कमी का असतात यानंतर ज्या सीड्स आहेत सीड्स म्हणजे कसे सूर्यफुलाच्या बिया त्याच्यानंतर तीळ यासुद्धा तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता यानंतर मित्रांनो मोड आलेले धान्य जसे मोड आलेले मूग आहेत मोड आलेली मटकी आहे भिजवलेले हरभरे भिजवलेले शेंगदाणे तिळाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू शें� यांचा तुम्ही वापर करायचा आहे तर तुम्हाला ॲक्च्युली डायबिटीज असेल तर तुम्हाला साखर आणि गूळ यांचे सेवन टाळायचे आहे तर तुम्ही एक शुगर फ्रीचं जे मिळतं ते सुद्धा वापरू शकता लाडू बनवण्यासाठी ठीक आहे किंवा खजूर आणि तिळाचे लाडू बनवू शकता किंवा थोड्या प्रमाणात खजूर आणि शेंगदाण्याचे लाडू बनवू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुम्हाला प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं आहे ठीक आहे कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करणे आणि प्रोटीनचे प्रमाण वाढवणे याने तुम्हाला तुम्ही डायबिटीसला हरू शकता तुमच्या घरामध्ये आईवडिलांना डायबिटीस असेल तर हा फार चान्स आहे की तुम्हाला पुढे जाऊन डायबिटीस होईल जर दोन्ही म्हणजे आई आणि बाबांना दोघांनाही डायबिटीस असेल तर तुम्हाला डायबिटीस होण्याचा चान्स जवळजवळ तीस ते ती चाळीस टक्के असतो ठीक आहे तर हे टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही सुरुवातीपासून काळजी घेतली ह्या भाकरीचे सेवन केले तर तुम्हाला पुढे चालून हा आजार होणार नाही तर मित्रांनो याशिवाय तुम्हाला एका गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्यायचे आहे की आहारासोबत व्यायामसुद्धा करायचा आहे रोज तुम्हाला दहा हजार पावले चालायचं आहे दहा हजार पावले हे जवळजवळ अंतर आठ किलोमीटर होते आणि आपण दहा मिनटामध्ये किती चालतो एक किलोमीटर चालतो ठीक आहे तर तुम्हाला दिवसामध्ये जवळजवळ ऐंशी मिनटे चालायचे आहे तर यामध्ये तुम्ही चाळीस मिनटे सकाळी चाला नंतर सकाळचे जेवण झाल्यानंतर वीस मिनटे चाला आणि संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर वीस मिनटे चाला म्हणजे टोटल हे किती झाले ऐंशी मिनिट झाले आता जेवणानंतर वीस मिनटे चालण्याचा फायदा काय होतो की जेवणानंतर आमच्या ज्या रक्तातल्या ले शुगर लेवल्स हे वाढलेल्या असतात आणि चालताना आपले जे स्नायू आहे या शुगरला वापरतात त्यामुळे रक्तातली शुगर नियंत्रणात राहते आणि जी इन्सुलिनची लेवल असते ही तेवढ्या प्रमाणात वाढत नाही आपल्याला रक्तातल्या इन्सुलिनच्या लेवल जास्त वाढू द्यायच्या नाहीत कारण इन्सुलिनच्या लेवल वाढल्या ले की इन्सुलिन रेजिस्टन्स होतो आणि पुढे जाऊन ओव्हर डायबिटीस होतो ज्या लोकांना प्री डायबिटीस आहे तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला रक्ताच्या शुगर्स लेवल्स वाढू द्यायच्या नाही आणि गहू आणि तांदूळ हे सर्वात मोठे कल्प्रीट आहेत जे शुगरच्या लेवल एकदम वाढवतात आणि यांचेच सेवन ह्या एक दोन पिढ्यामध्ये एवढे वाढलेले आहे की त्यामुळे डायबिटीजचा एकदम जिकडे तिकडे आपल्याला आता एक पॅन्डेमिक आल्यासारखं बघायला मिळत आहे ठीक आहे ज्याप्रमाणे कोविड नाईन्टीनचा पॅन्डेमिक पसरलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला घराघरामध्ये डायबिटीजचे रुग्ण घायला मिळतात आणि तुम्ही बघा डायबिटीज तुमची प्रतिकारशक्ती पूर्ण कमी करून टाकतं विविध अवयवांना जे आहे हे निकामी करतं तुमची प्रतिकारशक्ती कमी करतं आणि कोविडमध्ये डायबिटीजच्या रुग्णांमध्येच मृत्यूचे प्रमाण जास्त आहे त्यांना म्युकरमायकोसिससारखे सारखे आजार होत आहेत तर हे टाळण्यासाठी ही जी रेसिपी आहे हिचे यामध्ये आता काय वापरायचे आहे यासंबंधी आपण आता बघणार आहोत तर ही भाकरी बनवण्यासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे एक किलो ज्वारी घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर एक किलो मूग एक किलो उडीद आणि जो एक किलो भाग आहे त्याच्यामध्ये मसूर आणि तूर किंवा मटकी हिला वापरायचं आहे तर हे बघा पंचवीस टक्के हे मिलेट्स राहतील त्यामध्ये ज्वारी किंवा बाजरी असेल आणि पंच्याहत्तर टक्के डाळी असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पंचवीस टक्के मिलेट्स आणि पंच्याहत्तर टक्के डाळी यांचं पीठ तुम्हाला दळून आणायचं आहे ठीक आहे आणि ह्या पिठापासून या भाकरी तयार करायच्या आहेत तर आता माझी आई या भाकरी बनवत आहे सांगतो तुम्हाला एक किलो जवळ घेतली हा एक किलो वडिल घेतली गिरणीतून दळून आणलं तर <San> नंतर नंतर था मग ते आता तळून घेतलं हा हा जेव्हा ते कवनघीनेत म्हणून हा हा ते आता हे भिजवलं हा हा आता भातावा टाकलं हा हा हे चांगलं म्हणून घेतलं आपण हा हा गरम पोळ्यासाठी हा हा मग ते आता त्याच्या भाकरी केले अशा अशा भाकरी येतात नरम भाकरी छान भाकरी येतात आणि आरोग्यासाठी आरोग्यासाठी चांगल्या शुगर शुगर बीपी कमी होता शुगर बीपी गोळ्या कमी, हो कमी होतात काय भा, भाकर बनवताना काय अडचण काय ती भाकर बनवताना ही साध्या भाकरीपेक्षा अवघड कशी हा मग ती काय करावं चिकट येऊ नये म्हणून काय करावं त्याच्यासाठी

थोडे भाजले की मग डायरेक्ट हे कर तवा काढून भाजायचे समजा आहे ना तर अशा प्रकारे भाकरी बनवल्या जाते आणि ही भाकरी तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ खायची आहे ठीक आहे भाकरी भाकरीसोबत तुम्ही तुमची आवडती भाजी खाऊ शकता जेवण करताना सोबत तुम्हाला सलादचा वापर करायचा आहे आणि जेवणा अगोदर एक प्लेट सलाद आणि एक प्लेट फळे खाल्ले तर आणखी उत्तम तर या आहाराचे जर तुम्ही तंतोतंत पालन केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमच्या शुगरच्या लेवल या नियंत्रणात येतील आणि पुढे जाऊन जे शुगरचे कॉम्प्लिकेशन्स होणार असतात सुद्धा तुम्ही टाळू शकता मित्रांनो जर प्री डायबिटीस असेल तर त्याला रिव्हर्स करण्यासाठी डायबिटीज असेल त्याला रिव्हर्स करण्यासाठी तुमचे वजन जास्त असेल त्याला कमी करण्यासाठी ही भाकरी फार अत्यंत उपयोगी आहे तुम्ही तीन महिने हा प्रयोग करून बघा तुम्हाला निश्चितच फायदा होईल धन्यवाद